नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या जिल्हा निवड या सीरीजमध्ये आठव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, यापूर्वीचे जे जिल्हा निवडचे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायला मिळतील. आज आपण ओपन कॅटेगरी संदर्भात चर्चा करणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये असे कोणते चार जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जर फॉर्म टाकला तर तुमचा फॉर्म डायरेक्ट बाद होऊ शकतो, म्हणजे थोडक्यात स्पर्धा न करता स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल चुकीचा फॉर्म टाकल्यावरती. ठीक आहे, म्हणून या चार जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म टाकायचे नाही आहेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला जिल्हा निवड करण्यासाठी सर्वाधिक जागा ओपनला कुठल्या जिल्ह्यामध्ये सुटल्यात ही गोष्ट आपण बघणार आहे. त्याच्यासोबतच सर्वात कमी जागासुद्धा कुठल्या सुटलेल्या आहेत त्याही बघणार आहे. टक्केवारीमध्ये एकूण जागांच्या टक्केवारीत सर्वाधिक टक्केवारी असणारी ओपनच्या कॅटेगरीच्या जागा कुठे आहेत, जिथं आपल्याला चांगली संधी आहे पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होण्याची ओपन कॅटेगरीतून, ते आपण बघणार आहे. आणि कुठे सर्वात जास्त स्पर्धा राहील हे सुद्धा आपण बघणार आहे. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरतीचे जे काही व्हिडिओज असतात किंवा अपडेट असते ते तुम्हाला मिळवता येतील. बघा, ओपन कॅटेगरीसाठी पोलीस शिपाई पदासाठी म्हणतोय आपण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये चार जिल्ह्यांमध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचं नाही आहे. जर का तुम्ही या चार जिल्ह्यांमध्ये फॉर्म टाकलात तर तुम्हाला या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल, कारण या चार जिल्ह्यांमध्ये ओपन कॅटेगरीसाठी शून्य जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, कोणते चार जिल्हे आहेत तर चंद्रपूर, अमरावती शहर, धुळे आणि सोलापूर ग्रामीण, या चार ठिकाणी तुम्हाला फॉर्म टाकायचा नाही आहे ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, मग तो ओपनमधील कोणीही असो, पोलीस पाल्य असो, होमगार्ड असो किंवा इतर, हे कोणालाच जागा नाही आहे. पूर्ण चंद्रपूरमध्ये झिरो जागा आहेत ओपन कॅटेगरीला, अमरावती शहराला, धुळ्याला आणि सोलापूर ग्रामीणला, चारही ठिकाणी झिरो जागा. त्याच्यानंतर मित्रांनो, पोलीस शिपाई भरतीसाठी आपल्याला सर्वाधिक संख्येनं जागा सुटलेले जिल्हे कोणते आहेत? ऑब्व्हियसली मुंबईमध्ये मुंबई सिपीला 2690 जागा मित्रांनो, टोटल 2690 जागा या मुंबईसाठी ओपन कॅटेगरीसाठी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर मुंबई लोहमार्गाचा दुसरा क्रमांक लागतो, 301 जागा मुंबई लोहमार्गासाठी आहेत. मीरा भाईंदरला 279 जागा, हा नवीन पोलीस आयुक्तालय आहे, 279 जागा इथंसुद्धा बघायला मिळतात. चौथं ठिकाण आहे ठाणे शहरला, 245 जागा आहेत. त्याच्यानंतर नागपूर शहरला 218 जागा आहेत. पुणे ग्रामीण 173, नवी मुंबई 169 आणि अकोला 139. ओके, हे 100 वर साधारणतः ह्या 8 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जागा बघायला मिळतात. 8 ठिकाणी आपल्याला ज्या जागा बघायला मिळतात. 38 ठिकाणी मित्रांनो भरती सुटलेली आहे शिपाईपदासाठीची. त्या 38 8 अशी आहेत की ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीला 100 जास्त जागा आहेत. ओके, त्याच्यानंतर सर्वात कमी जागा सुटलेले जिल्हे कोणते आहेत? जर इथं फॉर्म पडले आपले तर इथं स्पर्धा वाढू शकते आणि कट ऑफ थोडासा हाय लागण्याची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये फक्त 2 जागा आहेत. कोल्हापूरमध्ये 6 जागा आहेत. तर मित्रांनो, इथं कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी जागा आहेत, कारण 24 जागा टोटल सुटल्यात तरी 6 जागा ओपन कॅटेगरीसाठी आहेत. अमरावती ग्रामीणमध्ये 22 जागा आहेत. भंडाऱ्यामध्ये 23 जागा आहेत. औरंगाबाद ग्रामीणला फक्त 9 जागा आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर ओपन पोलीस शिपाई भरतीसाठी म्हणजे थोडक्यात ओपन कॅटेगरीला तुम्हाला एकूण जागांच्या टक्केवारीमध्ये सर्वात कमी जागा सुटलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा जो पॉईंट आहे की नाही हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट राहतो, कारण या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म टाकताय तर 100% इथं कट ऑफ तुम्हाला हाय जाणार, कारण इथे टोटल जागांचे जे पर्सेंटेज आहेत की नाही हे खूप कमी सुटलेले आहेत. आणि फॉर्म जर जास्त पडले तर इथं स्पर्धा वाढू शकते, कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तयारी करायची असेल तर स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करा. पूर्ण व्हिडिओज वगैरे तुम्हाला सगळे पाहता येतील. बघा, आता याच्यामध्ये हिंगोली एकूण जागांच्या फक्त 9.52 म्हणजे 9.5% जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी सुटल्या. जर आपण जागांचा जर हिशोब केला तर 21 जागा फक्त हिंगोलीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती येतो पुणे शहर, 10.5% फक्त जागा आहेत. 720 टोटल जागा सुटलेल्या आहेत, त्यातल्या 76 जागा या पुणे शहराला ओपन कॅटेगरीसाठी आहेत. ओके, त्याच्यानंतर तिसरं नांदेड SP भाग, याच्यामध्ये जवळजवळ 17% जागा आहेत. 155 जागा या नांदेडमध्ये आपल्याला बघायला मिळतात ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर अहमदनगर आहे 18.6 हे 18.5%, 129 फक्त 24 जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत. आता इथं जर मित्रांनो तुमचे फॉर्म पडले की नाही तर इथं स्पर्धा वाढू शकते, इथं तुम्हाला कट ऑफ हाय जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर आता ग्रीन कलरमध्ये तुम्ही जे बघता याच्यामध्ये तुम्हाला
इथे संधी चांगली आहे, म्हणजे जर ओपन कॅटेगरीतून आपल्याला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट जिल्हे कोणते आहेत ते सहा जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे. या सहा जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर फॉर्म टाकलात तर तुम्हाला चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. जसं की मुंबई बघा, मुंबई वेगळं, नवी मुंबई वेगळं. ओके, नवी मुंबईसाठी जर तुम्ही बघितलं तर नवी मुंबईमध्ये सर्वाधिक चान्स ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहे. म्हणजे नवी मुंबईमध्ये जर का कोणी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी मित्र फॉर्म टाकतोय तर त्याच्यासाठी चांगली संधी आहे मित्रांनो. कारण एकूण जागांच्या जवळजवळ 82.84 म्हणजे थोडक्यात 83% जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत आणि बाकी उरलेल्या 17% जागा 17.16 ह्या इतर कॅटेगरींना आहेत. पण जवळजवळ 83%. जर आकडेवारीतच बोलायचं झालं तर 204 जागा एकूण सुटल्यात, त्यातल्या 169 मित्रांनो नवी मुंबईसाठी आहेत. म्हणजे इथं खूप चांगली संधी नवी मुंबईमध्ये ओपन कॅटेगरीसाठी मिळते. आपले जे यूट्यूबला व्ह्यूअर्स आहेत की नाही, तुम्ही जे सबस्क्रायबर आहात त्याच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. याचा विचार नक्कीच करा फॉर्म टाकताना की सर्वाधिक जागा, बघा संख्येनं सर्वाधिक जागा असणं वेगळं असतं आणि एकूण टक्केवारीच्या सर्वाधिक जागा असणं वेगळं असतं. एकूण टक्केवारीच्या जवळजवळ 83% जागा मात्र म्हटल्यावरती मित्रांनो इथं तुम्हाला चांगली संधी आहे. मी म्हणेन मुंबईपेक्षा बरं आहे, मुंबईपेक्षासुद्धा ही चांगली संधी आहे. कारण टोटल जे परसेंटेज आहेत की ना जागांचे ते पण मॅटर करतात. कारण ओपनचा असा विषय आहे की ओपनला इतर ठिकाणावरून सुद्धा, म्हणजे जसं आता ओबीसीचा कॅन्डिडेटसुद्धा जर चांगले मार्क्स मिळाले तो पण ओपनमध्ये येतो, एनटीवालासुद्धा ओपनमध्ये येतो. इतर कॅटेगरीचे जे हे विद्यार्थी मित्र आहेत हेसुद्धा जर चांगले मार्क्स मिळत असतील तर ओपनमध्ये येतात. त्याच्यामुळे ओपनची जी कट ऑफ आहे ही वाढण्याची दाट शक्यता असते. पण मित्रांनो इथं जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना तर तुमच्या लक्षात येईल 83% जागा स्वतःच्या ओपनच्या आहेत. त्याच्यामुळे इथं कोण बाहेरून येण्याची संख्या आहे पण कमी आहे, खूप रेअरली येणार आहेत. ओके, त्याच्यामुळे इथं जी ओपनची फाईट आहे ती ओपनच्याच विद्यार्थ्यासोबत असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, ओपनच्या विद्यार्थ्यासाठी नवी मुंबईसारखा दुसरा चान्स कुठेच नाही मी म्हणेन. नवी मुंबईमध्ये नक्कीच तुम्ही विचार करा नवी मुंबईचा. दुसरा ही तसाच विचार करण्यासारखा एक जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर शहर. नागपूर शहराला सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या जागा आहेत, खूप चांगल्या. 308 आकडेवारीत जर बोललो तर 218 जागा ह्या नागपूर शहराला ओपनसाठी आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे इथंही चांगली संधी आहे, जवळजवळ 71% जागा, म्हणजे खूप चांगल्या जागा इथंसुद्धा ओपन कॅटेगरीला बघायला मिळतात. ओपन कॅटेगरीचा प्रॉब्लेम लक्षात घ्या, तुम्हाला इतर कॅटेगरीतून तुमच्या कॅटेगरीत येण्याची शक्यता जास्त असते. इतर कॅटेगरीचा चांगला स्कोर असणाऱ्या विद्यार्थीवरती येतो, ओपनमध्ये येतो. तर त्याच्यामुळे ह्या अशा ठिकाणी एकूणच जागांच्या जास्त परसेंटेजमध्ये जर ओपन जागा सुटलेल्या आहेत तर अशा जिल्ह्यांचा विचार करणं मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलला जेवढे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा की नागपूर शहर असेल, नवी मुंबई असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल अशा ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. जर तुम्हाला या सहापैकी कुठला जिल्हा वाटत असेल योग्य तर तिथं तुम्ही फॉर्म टाकू शकता, विचार करू शकता. नागपूर शहरानंतर पिंपरी चिंचवड आहे मित्रांनो, 55% जवळपास जागा ह्या ओपनसाठी आहेत. जवळजवळ 119 जागा आहेत 216 पैकी 119 जागा खूप चांगल्या जागा आहेत पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ओपन कॅटेगरीला. त्याच्यानंतर दुसरा सातारा, चौथा मुद्दा आहे साताऱ्यासाठी. साताराला पण 52.41 म्हणजे 52.5% जागा जवळपास ओपन कॅटेगरीसाठी आहेत. 145 जाहिरात आहे टोटल, त्यापैकी 76 जागा ह्या साताऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात ओपन कॅटेगरीसाठी. इथंसुद्धा चांगली संधी आहे. त्याच्यानंतर मुंबई लोहमार्गलासुद्धा खूप चांगली संधी आहे. मुंबई लोहमार्गला जवळजवळ 48% इतक्या जागा ओपन कॅटेगरीसाठी आहेत. 301 जागा आहेत मित्रांनो, इथंही चांगली संधी आहे. 620 जाहिरात आहे, त्यापैकी 301 जागा ह्या तुम्हाला मुंबई लोहमार्गाला बघायला मिळतील. आणि सहावा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये सुद्धा 48% जागा आहेत एकूण जागांच्या. 131 जाहिरात आहे, त्याच्यापैकी 63 जागा ह्या ओपनसाठी आहेत मित्रांनो. म्हणून चांगली संधी तुम्हाला इथं आहे. तर मी म्हणेन की तुम्हाला जर बाहेरून रिस्क घ्यायचीच आहे ओपन कॅन्डिडेटसाठी सर्वाधिक संधी असणारे दोन जिल्हे मी तुम्हाला सजेस्ट करेन याच्यामध्ये फॉर्म टाकण्यासाठी, तर नवी मुंबई असेल आणि नागपूर असेल. नागपूर शहर, नवी मुंबई आणि नागपूर शहर या ठिकाणी मित्रांनो ओपन कॅन्डिडेटचा खूप चांगला फायदा होणार आहे. कारण एकूण ज्या काही जागा असतात त्याच्या जवळजवळ 83% 71% एवढ्या मोठ्या संख्येने जागा आहेत. कारण ओपनमध्ये बघा तुमचंच फाईट असणार आहे, दुसरं इतर कोण सहजासहजी येणाऱ्याची संख्या खूप कमी असणार आहे बाहेरून. जसं की इतर कॅटेगरीतून, ओबीसीतून, एनटीतून, ओके, तर त्यांची येणाऱ्याची, एसबीसी वगैरे यांची येणाऱ्याची संख्या खूप कमी असणार आहे.
ओपनचीच फाईट ओपनशी जास्त प्रमाणात आहे 83% जागा म्हटल्यावर 71% जागा म्हटल्यावर. म्हणून या दोन जिल्ह्यांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. विदर्भातून जो कोणी असेल त्यांनी नागपूरचा विचार करावा. कोकण पट्टा किंवा पश्चिम महाराष्ट्रातून कोणी असेल तर त्यांनी नवी मुंबईचा नक्कीच विचार केला पाहिजे. इथं खूप चांगली संधी आहे. ओके, त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या तयारीमध्ये आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन तर आहेच, डाउनलोड करू शकता. सोबतच लेखी परीक्षेसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता एकाच पुस्तकाच्या माध्यमातून तयारी करण्यासाठी सिद्धेश्वर हडबे सरांचं जे भारती प्रकाशनाचं अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं हे पुस्तक आहे, स्पष्टीकरणासह आहे आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल आहे. मित्रांनो लक्षात घ्या की अशी भरपूर कमी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये की जी फक्त पोलीस भरतीसाठी काम करतात. इतर पुस्तकं जी आहेत तुम्हाला ती ते MPSC साठी पण असतात, त्याच्यामुळे आपल्याला काठिण्यपाती समजत नाही. हा काठिण्यपाती समजून घेण्यासाठी अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी एकत्र असणारं पुस्तक हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. बाकी सगळी पुस्तकं सेपरेट आहेत, जसं की गणिताचा वेगळा, बुद्धिमत्तेचा वेगळा. तर या अंकगणित आणि बुद्धिमत्ता पुस्तकाचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. महाराष्ट्रात जिथं कुठे पुस्तक विक्रेते आहेत तिथं तुम्हाला हा पुस्तक उपलब्ध आहे. सोबतच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे, तिथून सुद्धा तुम्ही हा पुस्तक घेऊ शकता. खूप चांगला पुस्तक आहे. 2004 ते अगदी 2021 शेवटची भरती जी आपली झाली याच्यामध्ये 119 वर्षात 362+ प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. जवळजवळ 362 प्रश्नपत्रिकांचा विचार केलेला आहे 19 वर्षामध्ये आणि हा पुस्तक बनवलेला आहे. त्याच्यामुळे खूप चांगला पुस्तक आहे, क्वालिटी पुस्तक आहे, तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की ओपन कॅन्डिडेटला कुठे फॉर्म टाकावा हे जर तुम्हाला समजलं असेल तर आम्हाला नक्कीच लाईक करून ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट, कमेंटमध्ये पण सांगा, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये, तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, आणि व्हिडिओ कसा वाटला हे लाईकवर सांगायचं आणि चॅनल जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, धन्यवाद.